मागील वर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने भरपाई देण्यास सुरुवात केली असून खुलताबाद तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तीन कोटी त्रेपन्न लाख रक्कम खात्यावर जमा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेचे संचालक किरण पाटील डोणगावकर यांनी दिली आहे मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खुलदाबाद तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं या नुकसानीत यापूर्वी एकोणास हजार पाचशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना दहा कोटी सोळा लाख अठ्ठावन्न हजार तीनशे अकरा रुपयांचं अनुदान दिवाळीपूर्वीच वाटप करण्यात आलं होतं उर्वरित पंचवीस टक्के रक्कम वाटपा सुरुवात करण्यात आली आहे बोडखा शाखेतील तीन हजार शेतकऱ्यांना पन्नास लाख रुपये तर वेरूळ शाखेतील एक हजार पाचशे नव्याण्णव शेतकऱ्यांना तीस लाख नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठावीस तर टाकईराजरा शाखेतील एक हजार आठशे अकरा शेतकऱ्यांना एकतीस लाख पंच्याऐंशी हजार सातशे तर सुलतानपूर शाखेतील तीन हजार दोनशे पंधरा शेतकऱ्यांना एकावन्न लाख चार हजार सहाशे पंचवीस तर बाजार सावंगी शाखेतील पाच हजार दोनशे एकोणसाठ शेतकऱ्यांना पंच्याऐंशी लाख पंधरा हजार दोनशे तर गल्ले बोरगाव शाखेतील दोन हजार सातशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना एकावन्न लाख ब्याण्णव हजार पाचशे तर खुलताबाद शाखेतील तीन हजार बत्तीस शेतकऱ्यांना बावन्न लाख नऊ हजार अशे एकूण सात शाखेतील शेतकऱ्यांना कोटी लाख रुपये अशी रक्कम प्रत्येकी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ही रक्कम मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय सय्यदलाल एम सी एन न्यूज बाजार सावंगी